जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो, आज महाडला ही माझ्या पहिल्या टप्प्यातली शेवटची सभा. आता इथून मुंबई, मुंबईवरनं पुढे अजून चार सभा. पाहिले बिले की नाही सभा? काही काही आता त्याच्या ज्या काही क्लिप्स मी दाखवतो इथे व्हिडिओमध्ये वगैरे, काही क्लिप्स मुद्दा पण त्या सगळ्या सभांसाठी ठेवल्या. आणि याचं कारण मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की ते तुमच्या ते व्हॉट्सअपवरती येतात ना, बघतान पुढे ढकलता, बघतान पुढे ढकलता, बघतान पुढे ढकलता, रोज एवढ्या गोष्टी त्याच्या तुमच्या समोर डोळ्यासमोर पडत असतात की तुम्ही मागच्या त्या सगळ्या गोष्टी विसरून जात असतो आपण माणूस. आणि निवडणुकीचं मतदान होऊ नये होईपर्यंत तुम्ही त्या गोष्टी विसरू नये, तो स्क्रू बरोबर सतत फिट व्हावा आतमध्ये, आणि तो विचार करत तुम्ही तो मतदानाला जावं. पण मी काही गोष्टी तुम्हाला सतत सातत्याने दाखवत असतो. काही नवीन गोष्टी असतात, काही नवीन गोष्टी मिळतात. मला आता कळलं की त्या इंटरनेटवरती अनेक त्या मोदींचे भक्त नमो रुग्ण 2014 बघा, 2014 वाटेल त्या खोट्या बातम्या, वाटेल त्या गोष्टी गेली 5 वर्ष नुसती आपल्या इथे ढकलतायत, ढकलतायत, ढकलतायत. आणि आता मी सगळ्या गोष्टी उघड करायला लागल्यानंतर आता त्या इंटरनेटवरच्या गोष्टी सतत बसून काढतायत की ह्यांच्या हाताला लागू नयेत. पण ह्याला काय माहिती, हे आम्ही आत्ता काढायला सुरुवात केली, आम्ही झाले 6 महिने काढतोय. या लोकांना कसं कशा प्रकारे उघडं केलं पाहिजे याचा विचार काय हा काय कालपर्वाचा नाहीये. खरं तर मी आत्ता मध्यंतरी मागे ज्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मी एक 4 सभा घेऊ शकलो होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला नाशिकमध्ये जी काही कामं झाली, जी काही केली होती, त्याचं प्रेझेंटेशन मी अशा प्रकारे मी लोकांसमोर दाखवलं होतं. खरं तर तेव्हाच माझ्या मनामध्ये सुरू झालं होतं ते की या प्रकारचं कॅम्पेन करणं गरजेचं आहे. आणि हे का आवश्यक आहे, याच्या पुढे तुमच्या समोर येणारे जे कोणी राजकारणी लोक असतील, जे कोणी पुढारी असतील, ते याच्या पुढे तुमच्याशी खोटं बोलणार नाहीत, तुम्हाला खोटी स्वप्न दाखवणार नाहीत. कारण जर खोटं बोलले, खोटी स्वप्न दाखवली, 5 वर्षानंतर आहे इथे ते. हे नरेंद्र मोदी आणि हे बाकी मंडळी सगळी यांना कळलं नाही त्यावेळेला की आपण जे काय बोलतोय हे रेकॉर्ड होतंय. हे त्या इंटरनेटवरमध्ये सापडलं जातंय. त्यांना असं वाटलं की त्यावेळेला आपण बोलून गेलो, आता कोण लक्षात ठेवतोय, आम्ही आहोत ना. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं असतं. रोजच्या रोज काहीतरी आपलं नवीन नवीन बघतोय म्हणून अगोदरच्या गोष्टी विसरून जायच्या. तुम्ही हे विसरून जाता म्हणून हे आतापर्यंतचे पुढारी आणि राजकारणी तुम्हाला फसवत आले. माझ्याकडे मध्यंतरी आपल्या कोकणातली लोक आली होती नाणार प्रकल्पाच्या संदर्भातले. आणि मला त्यांनी आले, मला पेढे बिडे दिले,
मला बोलले की नाही सरकारने सांगितलं की आता नाणार प्रकल्प रद्द होणार. मी म्हटलं होणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण बेसावध राहू नका, यांच्यावरती विश्वास ठेवू नका. हे आज निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगतील की हे आम्ही रद्द केलं, उद्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न करतील. अहो दोन्ही पक्ष जर बघितले ना आता यांच्या युतीमधले, हे आता 2 महिन्यापूर्वीपर्यंत काय एकमेकांबद्दल बोलत होते ते तर आठवून बघा. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ज्या प्रकारे एकमेकांना शिव्या घालत होते, अनेकांना असं वाटलं होतं की नाही यांची युती आता होणार नाही, कारण खोट्या डरकाळ्या तशाच फोडल्या होत्या. मी तेव्हापासून ह्यांना सगळ्यांना सांगत होतो, मी म्हटलं बघा योग्य वेळेला युती करतील, दोघेही लाचार आहेत. हे सत्तेसाठी आणि पैशासाठी म्हणून हे तुमचा विचार नाही करणार. जिकडे सत्ता जिकडे पैसा या गोष्टींसाठी कोण काय बोललंय, तुमच्याशी काय बोलून ठेवलंय, या लोकांना काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. आज ही 17वी लोकसभेची निवडणूक आहे. हा आमचा कोकण आज 17वी लोकसभेची निवडणूक बघतोय. या आपल्या कोकणाची जर समजा क्षमता म्हणून जर समजा बघितली, कोकण कुठच्या कुठे असायला पाहिजे होतं. मी माझी इथे मागे एकदा कुठेतरी खेडला का चिपळूणला माझी सभा झाली होती, त्यावेळेला मी सांगितलं होतं एकदा कधीतरी जाऊन केरळ बघून या, आपल्या कोकणासारखंच आहे. पण अख्खं राज्य हे कशावरती चालू आहे, तर फक्त टुरिझमवरती चालू आहे. बाकी इतर सगळ्या गोष्टी असतील, पण टुरिझम हा त्यांचा मेन महत्वाचा भाग आहे. आणि जर समजा तुम्ही केरळ याच्याबरोबर जर समजा कोकणाची बरोबरी करायची ठरवली, तर कोकण कुठच्या कुठे आहे, खूप पुढे आहे निसर्गाच्या दृष्टिकोनातनं, खूप पुढे. इथे काय व्हायला पाहिजे होतो, एवढे आमदार आजपर्यंत निवडून आले, एवढे खासदार निवडून आले, दिल्लीत गेले, अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करून आले, कोकणात काय बदललं? नुसते रस्ते होणं म्हणजे नुसती प्रगती नाही. आज जग कुठच्या कुठे गेलेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, जर कोकणाचा नीट विकास जर समजा परदेशी पद्धतीने जर नीट केला, तर हे फक्त कोकण हे आपले 3 जिल्हे हे महाराष्ट्र जगवू शकतं. इतकी ताकद आहे. बाजूचा आपला गोवा नुसता बघा. एवढ्याशा गोव्यामध्ये जे आज जी क्षमता जे पोटेन्शियल आहे ते आमच्या कोकणात नाही. कोकणात तर सगळं आहे. आमची सह्याद्री पर्वतरांग आहे, ज्याला जैवविविधता म्हणतो आपण. अमेझॉनच्या खोऱ्यानंतर सह्याद्रीची रेंज येते, सह्याद्रीची रांग येते, पण त्याच्याकडे बघायला कोणाला वेळ नाही आहे. आम्ही जगभरातली माणसं आमच्या कोकणामध्ये आणू शकत नाही आहोत. आमच्या नेत्यांना काही नाहीच आहे, बघणंच नाही आहे त्यांच्याकडे. स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि स्वतःच्या परिवारामध्ये आणि इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये नुसते स्वतःच गुरफटून गेलेले असतात. तुमच्याकडे कुठून बघतील? आणि त्याच्यात जर समजा अशा परिस्थितीमध्ये जर समजा ही नरेंद्र मोदींसारखी जर माणसं जर समजा सत्तेवरती बसली असतील, तर मग बघायलाच नको, सोने पे सुहागा. जर इतकं धादांत खोटं बोलणारा माणूस जर देशाच्या प्रमुखपदी बसत असेल, तर बाकी तर आनंदच आहे. गेली 5 वर्ष फक्त हा देश 2 माणसं चालवत आहेत. मध्ये मध्ये वेळ मिळाला तर जेटलींना बोलवतात.
दोन माणसं या एका माणसाला नरेंद्र मोदी या माणसाला एके दिवशी एक झटका आला आणि या माणसाने या देशातल्या नोटा बंद करून टाकल्या एके रात्री. एवढी स्वप्न दाखवली होती या माणसाने. मी सत्तेत आल्यानंतर या गोष्टी करीन त्या गोष्टी करीन त्या गोष्टी करीन आल्यावरती नुसत्या फक्त काँग्रेसच्या योजनांची नावं बदलली आणि तुमच्या समोर धडा 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 फेकली धडा धडा फेकली. काय झालं त्या मेक इन इंडियाचं? मला आजही आठवतं या कोकणामध्ये मी एकदा चॅट चिपळला होतो आणि त्या मुंबईमध्ये काहीतरी मेक इन इंडियाचं काहीतरी मोठं भलं मोठं असे एक्झिबिशन वगैरे काहीतरी भरवलं होतं अगोदर आणि मग त्याच्यामध्ये मला दोन माणसं इथली आपली कोकणातली मला असं वाटतं चिपळूणमधली भेटतील ती मला मुंबईला. त्यावेळेला मला येऊन भेटली. कसे फसवतात बघा बाबानो. ते दोघे जण आले आणि महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती या सरकारने सगळी जबाबदारी टाकल्या होत्या. जा पकडून आणा एकेकाला. आणि मग सगळेजण फिरले. मग एक जण होते त्यांचं मला असं वाटतं काहीतरी भंगारचं काहीतरी कसलं तरी दुकान होतं आणि एकाची काहीतरी बेकरी होती. काजू फॅक्टरी का काहीतरी होतं. आणि मग सगळे अधिकारी गेले त्यांना विचारलं की हे सगळं मेक इन इंडिया वगैरे सगळं चालू आहे तुम्हाला किती पैसे पाहिजेत मला? तर ते बोलले काही पैसे नकोत आम्हाला. नाही नाही सरकार देते तुम्हाला घ्यायचं आहे. बोलले ठीक आहे म्हणा मग आता काय बघ एक 2 कोटी रुपयाचं आम्हाला लोन मिळालं तर चालेल. दुसऱ्यांनी सांगितलं मला 3 कोटी रुपयाचं मला मिळालं तर चालेल. बाबानो त्यांचा ज्या वेळेला एमओयू तयार केला गेला त्यावेळेला एकाच्या नावाने 200 कोटीचं लोन मागितलं गेलं आणि दुसऱ्याच्या नावाने 400 कोटीचं लोन मागितलं गेलं असे आकडे फुगवले आणि सरकारने तुमच्या समोर आदळले की बघा इतक्या लोकांनी एमओयू केले लाखो कोटी रुपयांचे एमओयू झाले हे मेक इन इंडिया. काय झालं त्या मेक इन इंडियाचं? आज आमच्या एक महाराष्ट्रामधला एक मुलगा एक वैमानिक ज्याने स्वतःचं एक विमान बनवलं त्याच्याकडे सरकार गेल्यामुळे त्यांनी ते मेक इन इंडियामध्ये ठेवलं. सरकारने वारे बाप त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याचं नाव अमोल यादव. कुठे आहे फोटो आहे का त्याचा अमोलचा? हा अमोल यादव काळ्या बाजून काही उपयोग नाहीये. सरकारने याच्याबरोबर सरकारने याला सांगितलं की आम्ही तुला इतकी जमीन देतो पालघरच्या ठिकाणी आणि 35,000 कोटी रुपये तुझ्या या प्लांटसाठी लावतो आम्ही. याला गेल्या 3 वर्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी हा वण भटकतोय फिरतोय आणि आज अमोलची परिस्थिती आता अशी आहे की तो आता भारत सोडून अमेरिकेला निघून चाललाय आणि तिकडे एका विमान कंपनीबरोबर तो करार करण्याचं चालू आहे त्याचं. तो म्हणतो इथे नको बाबा हे मेक इन इंडिया वगैरे मला ह्याच्यात काही नाही घडू शकत काही होऊ नाही शकत. हे आपल्या देशातलं एक ताजं उदाहरण. हे बघा स्वदेशी विमानाचा प्रकल्प अमेरिकेत जाणार. या देशातल्या मुलांना तरुणांना तरुणींना स्वप्न दाखवली की तुम्ही नवा उद्योग सुरू करा तुम्हाला पैसे मिळतील. सगळे खोटे स्टॉल्स उभे केले गेले सगळे तुमच्या बँकांचे आणि इकड त्याला कोणा काय सांगितलंच नाहीये. बस आपली तिकडे मुलं गेली त्यांनी आपले त्यांचे फॉर्म भरले सगळ्या गोष्टी केल्या. इतकी हर हुन्नर मुलं आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काय सांगून गेली असतील आपल्या आई वडिलांना. आमच्या पंतप्रधानांनी एक योजना आणलेली आहे. मी गेले अनेक वर्ष जे स्वप्न बघत होतो आता ते पूर्ण होणार. मी मोठा होणार किंवा मी मोठी होणार मी तुम्हाला सांभाळणार याच्यापुढे. आणि या लोकांनी या सगळ्या तरुणांचा त्या सगळ्या सर्व तरुणींचा स्वप्नांचा चक्काचूर करून टाकला. काही घडलं नाही पुढे.
त्या मेक इन इंडियाचंही काही घडलं नाही, त्या स्टार्टअप इंडियाचंही काही घडलं नाही. ह्याला काय नक्की काय घडवायचं होतं? या नरेंद्र मोदी आणि अमित शहा नक्की काय घडवायचं काय होतं? कशासाठी नोटबंदी केली तुम्ही? सांगितलं मारे बाप की या देशाचा काळा पैसा मला बाहेर काढायचा आहे. काळा पैसा बाहेर काढायचा तुमच्याकडे? तुमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे आता निवडणूक लढवण्यासाठी काळा पैसा आलाय कुठून ते पहिले सांगा आम्हाला. आज देशभरामध्ये वारे बाप हजारो कोटी रुपये वाटत आहेत, हजारो कोटी रुपये. भाजपकडे पैसे आले कुठून? नोटबंदी आज सगळेजण सांगतायत, सगळ्या संस्था सांगतायत नोटबंदी फसली. आणि खरंच फसली. ज्या दिवशी नोटबंदी झाली 8 नोव्हेंबरला, युट्यूबवरती जा आणि माझं 19 नोव्हेंबरचं माझं भाषण ऐका. 10 दिवसानंतर मी बोललो होतो की ही जर नोटबंदी फसली तर हा देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. या नोटबंदीचा निर्णय घेताना या देशाची सर्वोच्च बँक आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याच्या गव्हर्नरला माहीत नाही, आमच्या देशाच्या मंत्रिमंडळाला माहीत नाही, आमच्या देशाच्या फायनान्स मिनिस्टरला माहिती नाहीये. आमच्या पंतप्रधानाला एक झटका आला आणि त्यांनी रात्रीच बंद करून टाकल्यात नोटा. सगळेजण रांगेमध्ये उभे, नोटा बदलतायत. काय या देशावरती आलं? सकाळी उठतायत आणि लोक रांगेमध्ये उभे राहत आहेत. या रांगेमध्ये उभे राहून साधारणपणे 100-125 माणसं रांगेत ठार मेली गेली, ती त्यांचं निधन झालं. या एका माणसाच्या झटक्यामुळे शहरांमध्ये ती एटीएमची मशीन्स असतात, नव्या नोटा आणल्या तर नव्या नोटा त्या एटीएम मध्ये जाईना, त्याच्यामुळे एटीएमची मशीन्स बदलायला लागली, त्याच्यावरती काही हजार कोटी रुपये खर्च. पण नोटा बंद केल्यानंतर ती एटीएम मशीन बदलायला घेतली. हा सगळा एक्सरसाइज तुम्हाला अगोदर करता येत नव्हता, कारण ह्याचा हेतूच वेगळा होता. याला काय साध्य करायचं होतंय हे आता कळत आहे. आत्ता आरबीआयने सांगितलंय, आत्ता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आत्ता सांगितलंय की 2014 त्यांनी सांगितलं नोटबंदीच्या अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये फिरत होती त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट कॅश आत्ता भारतामध्ये फिरतीये. आली कुठून कॅश? ही आली या निवडणुकांमधनं. गुजरात निवडणूक, कर्नाटक निवडणूक, मध्य प्रदेश निवडणूक, राजस्थान निवडणूक, या ज्या निवडणुका झाल्या याच्यामधनं जी पैसे बाहेर आले ती सगळी कॅश आता बाहेर फिरतीये. हे पैसे आले कुठून या पक्षाकडे? आणि सगळेजण सांगतात नोटबंदी फसली, 99.3% पैसे परत आले आरबीआयला. मग तुमच्या हाताला काय लागलं? तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं? आणि त्यावेळेला मोठ्या अगदी चढ्या आवाजामध्ये आमचे पंतप्रधान सांगत होते, ऐका तुम्ही काय सांगत, भाइयों बहनों, मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं, 50 दिन. 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाइयों. अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार. आता नरेंद्र मोदी ने सांगायचं आहे चौक कुठला तो. देशाची हालत करून ठेवली या माणसाने.
आणि इथे नोटा बंद केल्या आणि त्या रात्री हा माणूस जपानला गेला आणि तिकडे जपानमध्ये तिथे जे कोणी भारतीय लोक होते त्यांच्या समोर त्यांचं आता मी आणलेलं नाही ते भाषण पण त्यांच्या समोर या माणसाने तिथे जपानमध्ये भाषण केलं कशी वाट लावून आलो या भारताची. काय देऊ शकणार माणूस, एक योजना नाही पूर्ण करता आली, एक गोष्ट नाही पूर्ण करता आली, सुरुवात नाही करता आली. त्या दिवशी मी बोललो ना बिहारमध्ये सांगितलं एका आठवड्यामध्ये 8.5 लाख संडास बांधले बोलले एका आठवड्यात 8.5 लाख संडास म्हणजे साधारणपणे आम्ही त्याचा आकडा काढला म्हणजे मिनिटाला 34 संडास म्हणजे सेकंदाला 7 संडास. मी त्या दिवशी माझ्या भाषणात म्हटलं की इतक्या लोकांसाठी होत पण नाही इतक्या लोकांनी संडास मारले. काय खोटं बोलायला काय मर्यादा? वाटेल ते माणूस बोलतो, वाटेल ते गेले 5 वर्ष दिसला माईक की आपलं काय वाटेल ते बोलायला सुरुवात करतो. आणि काय सुरुवात करायची मग? मग नेहरूंना शिव्या घालायला सुरुवात करायची, मग इंदिरा गांधींना शिव्या घालायला सुरुवात करायची. 60 वर्षांमध्ये यांनी काहीच केलं नाही. अरे 60 वर्ष त्यांनी जर समजा काही केलं नसतं, हा मोबाईल फोन, ही सगळी टेक्नॉलॉजी, हे इंटरनेट, हे व्हॉट्सअप जर त्यांच्या काळात आलं नसतं, मोदी तुम्हाला खोटा प्रचार कुठून करता आला असता? मी त्या दिवशी तुम्हाला ते एका विदर्भातल्या एका गावाबद्दल मी तुम्हाला मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं, हरिसाल बद्दल, डिजिटल गाव म्हणे. तिथल्या नागरिकांना माहितीही नाही काय चाललंय. हे ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्याच्यानंतर एक म्हणे फतवा काढला, यांनी नरेंद्र मोदीने एक फतवा काढला की या देशातल्या प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचं, प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचं. आणि ते स्वतःचा जो तुमचा काय तो खासदार फंड असतो त्या खासदार फंडामधनं ते गाव व्यवस्थित चांगलं रीट करायचं. आठवते ही योजना तुम्हाला? आपण आता नरेंद्र मोदींनी जे दत्तक गाव घेतलं ना ते बघूया. मारे गाव के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 मार्च को गोद लिए थे. मैंने सोचा कि अब यहाँ पर सारा काम हो जाएगा मगर यहाँ पर कुछ कार्य नहीं हुआ. और वो बोले थे कि 21 बिंदुओं पर काम होगा मगर एक बिंदु पर काम नहीं हुआ. हमारे गांव में समस्याएं सारे हैं, जैसे कि नाले की आवश्यकता है और कुएं के पानी प्रदूषित है और यहाँ पर पंचायत भवन नहीं है, इंटरमीडिएट कॉलेज नहीं है और फील्ड का सुंदरीकरण के लिए बोले थे, एटीएम के लिए बोले थे और पंचायत घर के लिए बोले थे मगर किसी बिंदुओं पर काम नहीं हुआ. इसलिए हमारे गांव के सारे लोग नाराज हैं. एक बार गांव में जो गोद नामक नाम पर जाने जाते थे खुशहाली गांव में उठी कि हमारे गांव में विकास हो रही है, लेकिन विकास में बहुत से अड़चने नहीं हो पाई है. इसमें नाला की व्यवस्था नहीं हो पाई है, लोग चौगुनी भर पानी में लोग आते जाते हैं, कीचड़ में आते जाते हैं. अभी तक नाला उसे ही पड़ा हुआ है, नहीं बना. नाला नहीं लगल बाटला है, मोदी गोद ले ले बाहर कौन चीज का सिस्टम नहीं बाटला है. गांव भरे का कर दो नागपुर में कहीं नाला भी नहीं लगल बा. नाला में इतना कचरा बात न खुआबा की जनता आवा कहा मच्छर काटा था. हिल्ला में कचरा में सब आवा था जाता है, सड़क का पानी कुआं में चल जाता है, वो कुआं का पानी जनता उठा के पिया था, ये बीमारी का भर बा. नरेंद्र मोदी ने दत्तक घेतले गाव, स्वतः जे दत्तक घेतलंय गाव त्या गावाकडे हा माणूस पाहू शकला नाही, तो तुमच्याकडे बघणार. त्यांना वाटलं नाही की आपण ज्या थापा मारतोय ते लोक बघायला जातील, टुरिझम पॉइंट होईल तो एक. लक्षात नाही ना त्यांच्या? आता कळतंय त्यांना की आपण बोललोय काय, काय बोललो होतो आणि या सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं.
या गावांची परिस्थिती तशी, लोकांच्या नोकऱ्या गेल्या नोटबंदीमुळे, जीएसटीमुळे, जवळपास या नुसत्या नोटबंदीमुळे कळलेल्याप्रमाणे अधिकृत आकड्यांप्रमाणे काहीतरी 4.5 कोटी लोकांचे नोकऱ्या गेल्या. 4.5 कोटी, 4.5 कोटी कशाला म्हणतात? घरामध्ये चार माणसं जर समजा आपण पकडली, साधारणपणे 20 कोटी या देशाची 1.25 कोटी लोकसंख्या आहे, त्यातली 20 कोटी लोकांच्या घरामध्ये काय काही नाही. एका माणसाने निर्णय घेतला आणि इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बाकी अनधिकृत आकडा आपल्याकडे नाहीच आहे. म्हणजे एखाद्या गाडीवरती समजा 4 पोरं असतील, त्याच्यातली 2 कमी केली, एखाद्या दुकानामधली 6 माणसं असतील त्यातली 2 कमी केली, तो आकडा नाहीच आहे. आणि हे सगळे विषय जेवढे आहेत ना, हे सगळे विषय टेलिव्हिजन चॅनल्स बंद करून टाकली, दाबून टाकली, वर्तमानपत्र बंद करून टाकली, पत्रकारांना बंद करून टाकले, तुमच्यापर्यंत आकडे पोचवायचेच नाहीत. मी काल एक तो जो रिपोर्ट दिला परवा कुठच्या माझ्या भाषणामध्ये, या देशातल्या बलात्कारांच्या संख्येचा रिपोर्ट दिला, 2014, 2015, 2016 या 3 वर्षांचे बलात्काराचे आकडे वाढत गेलेले आहेत. 2016 साधारणपणे आकडा हा काहीतरी 37,000 का काहीतरी असे बलात्कार या देशामध्ये झाले. 37,000. पुढे शोधतोय आम्ही. नंतर लक्षात आलं की 2017-2018 याच्यामध्ये या देशामध्ये गुन्हे किती घडले, या देशामध्ये बलात्कार किती झाले, या देशामध्ये बेरोजगारी किती वाढली, याचे आकडे जे सरकार दरवर्षी देतं, हे आकडे या सरकारने दाबून टाकले, बंद करून टाकले, तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असते. तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असते. ही पद्धत 1930-31-32 या नंतरच्या काळामध्ये अॅडॉल्फ हिटलरच्या काळामध्ये होती. ही वर्तमानपत्र बंद करून टाकायची, त्यावेळेला काही टेलिव्हिजन चॅनल्स नव्हती, पण लोकांपर्यंत जनतेपर्यंत ही आकडेवारी पोहोचवायचीच नाही. गोष्ट ती खरी गोष्ट पोहोचवायचीच नाही, सगळ्या खोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. हे सगळं तंत्र या नरेंद्र मोदींनी इथे आणलं, पण त्याच्या एक लक्षात नाही आलं की या देशामध्ये एक सोशल मीडिया नावाचा पण एक जगामध्ये काहीतरी नवीन गोष्ट आली, जी लोकांना मोबाईल फोनवरती दिसते, जो मोबाईल फोन त्यांच्या बरोबर असतो, आणि त्याच्यातल्या या सगळ्या गोष्टी उघड होत गेल्या. एवढी वारेमाप स्वप्न या माणसाने दाखवली. काय तर म्हणे नोटबंदी आणि या सगळ्या गोष्टीनंतर आम्ही देश म्हणे कॅशलेस करणार. कॅशलेस महिजी, तुम्ही आता माणसं फोडताय निवडणुकीत. काँग्रेसची, राष्ट्रवादीची, इकडची तिकडची ही जी माणसं फोडतायत, कुठून कार्ड स्वाईप करता? एकदा दाखवा त्यांनी आम्हाला कार्ड स्वाईप कसं करतात आणि कुठे करतात. कॅशलेस, याच नरेंद्र मोदींनी कॅशलेस गाव पहिलं जाहीर केलं की कॅश या गावामध्ये सगळे व्यवहार हे कॅशलेस होतात, असं जे पहिलं गाव जे जाहीर केलं ते आपल्या वसईमधलं, त्या पालघरमधलं ना, पालघरमधलं दसई गाव, हे कॅशलेसचं दसई गाव हे जे पहिलं नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं, त्या कॅशलेस गावाची परिस्थिती बघा. हे गाव आहे भारतातलं पहिलं कॅशलेस गाव, असं मार्केटिंग करण्यात आलेलं ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड तालुक्यातलं धसई गाव. देशातलं 100% कॅशलेस झालेलं पहिलं गाव असा दावा धसई बद्दल मोदी सरकारनं केला होता. पण कॅशलेस बाबत धसईकर काय म्हणत आहेत तुम्हीच ऐका. आम्ही रोखीनेच व्यवहार करतो, 400-500 रोखीनेच व्यवहार करतो. कॅशलेस म्हणजे तुमचे झाले का? या कॅशलेस चालतच नाही. 5% नाही, 100% विथआउट कॅशलेस. तुझ्या बँकेत अकाउंट आहे का? नाही. मग आता तू जे सामान घेतला
सामान पैसे देऊन घेतला का क्रेडिट कार्डने घेतलं? पैसे असून घेतलं. हो का? कॅशलेस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? दसई गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आणि एकच जिल्हा बँक आहे, पण बहुसंख्य लोकांकडे बँक खातीच नाहीत, त्यामुळे एटीएम कार्डही नाही. साहजिकच सारे व्यवहार रोखीनं करायची वेळ देशातलं पहिलं कॅशलेस गाव असं सांगितल्या जाणाऱ्या दसईतल्या ग्रामस्थांवर आली आहे. बातमी खोटी ठरली आणि फेर ठरला दसई परिसर, आणि एक टक्का बी असा कॅशलेस झाला नाही. हे लोक राजकीय पक्षांनी त्याचा फायदा घेतला. सामान्य शेतकरी हे आजूबाजूचा खेडेपाडे जे लोक चाललात ते लोकांचा केसले तर बँकमध्ये त्यांचा अकाउंटमध्ये पैसे काही नसतात, मजुरी करणार लोक नाही, त्यामुळे केसले झालेला नाही. जी परिस्थिती हरिसालची तशीच परिस्थिती देशातलं पहिलं कॅशलेस गाव म्हणून जाहिरात करण्यात आलेल्या धसई गावाची. या गावाची परिस्थिती पाहता कॅशलेस इंडियाचा मोदी सरकारचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार असंच म्हणावंसं वाटतं. फय्या शेख, साम टीव्ही, मुरबाड. नरेंद्र मोदींची 5 वर्ष कशात मोजायची जरा मला सांगा. अशी कोणती गोष्ट सांगायची मला जरा सांगा की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव घेता येईल. आणि या सगळ्या गोष्टींवरती कुठचंही उत्तर हा माणूस आत्ता या प्रचाराच्या दरम्यान देत नाहीये. कोणतीही गोष्ट नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीयेत. जेवढ्या म्हणून काही योजना या देशाला सांगितल्या, या देशातल्या तरुणांना आणि तरुणांना जी स्वप्न दाखवली, त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी काहीही बोलायला तयार नाहीयेत. फक्त एकच गोष्ट बोलतायत, पुलवामामध्ये झालेल्या जे शहीद जवान आहेत त्यांच्या नावाने मला मत द्या. ज्यांनी एअर स्ट्राईक केला त्या पायलटच्या नावाने मला मत द्या. जवानांच्या नावाने मतं मागायची वेळ आली आमच्या पंतप्रधानावरती. त्याचं कारण दाखवण्यासारखं काही नाही, राहिलंच नाही, उरलंच नाही. त्यांना असं वाटलं की मी अशा काहीतरी गोष्टी करीन की ज्याच्यातनं भावनेला हात घालून मी लोकांना वाटेल की बाबा नाही नाही देश संकटात आहे. संकटात पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान सांगतो की नरेंद्र मोदी निवडून आले पाहिजेत. 1947 सालापासून त्या 2019 सालापर्यंत या देशामध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले, परंतु पाकिस्तानचा पंतप्रधान कधी बोलला नाही की आम्हाला भारताचा हा पंतप्रधान हवाय, कशासाठी हवाय. मॅच आहे. आज हा माणूस सांगतोय की जवानांच्या नावाने मला मत द्या म्हणून. हेच नरेंद्र मोदी विमान फिरवून त्या नवाज शरीफकडे गेले होते वाढदिवसाचा केक भरवायला. त्याच्याकडे जाऊन बिर्याणी खाल्ली, व्हेजिटेरियन असेल. पण ते चित्र पाहताना, तो फोटो पाहताना, जे आमचे जवान अगोदर जे शहीद झाले असतील आणि त्याच्यानंतर जे होत असतील किंवा झाले, त्यांच्या परिवाराला काय वाटलं असेल. त्या जवानाची आई काय म्हणत असेल, त्याचे वडील काय म्हणत असतील. अरे 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 अरे, हे तर हातात हात घालून फिरतायत, माझं पोरगा हकनात मेलं. आज जे नरेंद्र मोदी अगोदरच्या सरकारला प्रश्न विचारत होते की आरडीएक्स येतं कुठून आणि शस्त्र येतं कुठून, येतात कुठून, त्याच यांच्या काळामध्ये मी आता माझ्या पुढच्या बायकडे आत्ता ते नाही आहे, नाही तर मी तुमच्यासमोर ते वाचून दाखवलं असतं. मी माझ्या एका मेळाव्यामध्ये मी वाचून दाखवलं होतं. मी ते पुढच्या मेळाव्यामध्ये मी पुढच्या माझ्या सभेमध्ये मी वाचून दाखवणार आहे ते. की कशा कशा निवडणुका कशा समोर येतात आणि त्या निवडणुकांच्या अगोदर असल्या प्रकारच्या गोष्टी कशा कशा होतात. जसं कुठचा तो पठाणकोटचा हल्ला झाला, तो पठाणकोटचा ज्यावेळेला हल्ला झाला त्याच्यानंतर लगेच कोणत्या निवडणुका होत्या. उरीचं ज्यावेळेला झालं त्याच्यानंतर कुठच्या होत्या. डोकलामचं ज्यावेळेला झालं त्यावेळेला कोणत्या निवडणुका होत्या. आणि आज ज्या आता मध्यंतरी जे झालं पुलवामाला,
या देशातल्या जे लोकसभेच्या निवडणुका आहे, मी ही गोष्ट 4 वर्षापूर्वी बोललो होतो की नरेंद्र मोदी निवडणुकीच्या तोंडावरती एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील आणि ते कॅम्पेन म्हणून वापरतील, त्याचा वापर करतील. तशीच गोष्ट त्यांनी केली. आणि आज लोकांसमोर जाऊन आमच्या जवान शहीदांच्या नावाने, म्हणजे आता मध्यंतरी बघा, त्यांनी एक भाषण करताना, ते भाषण करतायत आणि आमच्या पुलवामामध्ये जे जवान शहीद झाले त्यांचे मागे फोटो लावलेत. मागे फोटो लावून हे बघा, आमच्या जवानांचे फोटो लावून भाषण करतायत. आणि आता एक आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्रामध्ये आले होते आणि महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी काय भाषण केलं, मी हे मुद्दामून सगळ्या ठिकाणी ऐकवणार आहे, खास करून अख्ख्या सगळ्या माझ्या भाषणामध्ये ऐकवणार आहे. या 3 गोष्टी मी निश्चित ऐकवणार सगळ्यांना. मला कल्पना आहे की माझं समजा भाषण अजून रोज टेलिव्हिजनवरती बघत असतील, त्यांना ही पण गोष्ट सतत समजू दे, सतत तो स्क्रू जो आहे ना तो सतत फिट होऊ दे आतमध्ये. हे विसरताच का बने की आमचा पंतप्रधान काय करतो. किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? या किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं. ये कैसे हो सकता है? नहीं, आमचे जवान गेले, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तो निवडणुकीचा मुद्दा होतो, आणि म्हणे आमचा जवान गेला तर त्याचा निवडणुकीचा मुद्दा बनवायचा नाही का? आमच्या पंतप्रधानाला शरम वाटत नाही. जे आमचे जवान गेले त्यांच्या नावाने आज मी राजकारण केलं तर फरक काय पडतो असा प्रश्न विचारतो माणूस. आणि जाहीररित्या हा माणूस येऊन भाषणामध्ये सांगतो की पुलवामाच्या जवानांच्या नावाने मला मतदान करा म्हणून. मैं आपसे कहना चाहता हूं, मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन पर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? बघितलं असं पंतप्रधान कधी? आमच्या अटलजींच्या वेळेला देखील कारगिल झालं होतं, पण आमच्या अटलजींनी त्याचा कधी बाजार नाही मांडला. आज आमच्या मेलेल्या जवानांचा हा माणूस निवडणुकीसाठी उपयोग करून घेतोय, याचं कारण तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही, तुम्हाला दाखवण्यासारखं काही नाही. सगळ्या गोष्टींमध्ये हा माणूस नापास झालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला, मी आज माझा कुठे उमेदवार उभा नाही, माझा पक्ष निवडणुकीमध्ये नाही, म्हणून मी तुम्हाला फक्त एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहे बाबानो, ही 2 माणसं नरेंद्र मोदी आणि अमित शहा, ही 2 माणसं पुन्हा राजकीय क्षितिजावरती दिसता कामा नयेत, आणि यांना मदत होईल अशा कोणत्याही इतर दुसऱ्याही पक्षाला तुम्ही मदत करता कामा नये, कारण त्यांना मदत करणं म्हणजे ह्याला संजीवनी देणं आहे. परत 5 वर्ष गायब होईल तो. हे एकदा जाऊ दे संकट या देशावरचं. सगळ्या संस्था बंद करून टाकल्या या लोकांनी,
या देशामधल्या सुप्रीम कोर्टाचे जजेस येऊन बाहेर सांगतात की लोकशाही वाचवा म्हणून. सुप्रीम कोर्टाचे जजेस येऊन सांगतायत. या देशातल्या आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे दोन गव्हर्नर राजीनामे देऊन मोकळे होत आहेत की आम्ही त्यांचा गडबड अंगावरती नाही घेऊ शकत, असं भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी झालेलं नाहीये. भावानो, माझी तुम्हाला विनंती आहे की ही जी निवडणूक आहे ना, ही या देशामध्ये लोकशाही राहणार का हुकुमशाही येणार याच्यावरची ही निवडणूक आहे. आणि म्हणून याला घालवण्यासाठी म्हणून तुम्हाला जे जे काही करता येईल, मी त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं की ही निवडणूक अशी आहे, काळजावर दगड ठेवा. पण ही माणसं दिसता कामा नयेत, ही दोन माणसं दिसता कामा नयेत, याच्यासाठीचं मतदान तुमचं होणं गरजेचं आहे. आणि या दोन माणसांना संजीवनी मिळेल ज्या दुसऱ्या कुठच्या पक्षाकडनं, त्याही पक्षाला या वेळेला तुम्हाला बाजूलाच सारणं गरजेचं आहे. माझी महाराष्ट्राला विनंती आहे, या देशाला विनंती आहे की ही दोन माणसं गेली नंतर मग आहेच या लोकशाहीमध्ये निवडणुका होतच राहतील. पण तुमच्यासाठी, तुमच्या कच्च्या बच्चांसाठी, या महाराष्ट्राच्या देशाच्या भविष्यासाठी तुम्हाला हा निर्णय हा घ्यावाच लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला मतदानाला जाल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तेव्हा तुम्ही तसं मतदान करावं, एवढं सांगण्यासाठी म्हणून आज राज ठाकरे तुमच्या समोर आला. आज आपण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण हजर राहिला त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.